नमस्कार तुमका सगळ्यांना योकार आयच्या खाशेल्या कार्यक्रमात नाइंथ वर्ल्ड आयुर्वेदा एक्सपो जेव्हा चालू असा गोयात त्यांना अख्खे जगभराच्या लोक हांगा येवप चालू असा. खूबशे फेसिलिटीज लोकांक मेळटा एक्सपो पळोवपा बरोबर ओपीडीज आसा हांगा. खूबशे डॉक्टर्स आसा आयुर्वेदीक डॉक्टर्स जे लोकांक खातीर हांगा 24/7 आसात आनी खूबशे लोक हे आयुर्वेदाचो हांगा लाभ घेता. पूण गोंयांत येदो व्हडलो कार्यक्रम जेन्ना चालू आसा तेन्ना अख्खे जगभराचे लोक गोंयांत आसा आनी गोंयकारांक तेचो फायदो कितपत जाल्लो आसा हे सगळ्या गजालीचेर डिस्कशन करपा खातीर आयज आमच्या स्टुडियोन आसा डॉक्टर आदित्य बर्वे. त्यांच्या कडल्यान जाणून घेऊया कितें एक्झॅक्टली हे वॅक ओवरऑल झाले आनी लोकांक हेजो कितपत लाभ आतां मेरेन मेळिल्लो आसा. दोतोर योकार तुमकां आयच्या कार्यक्रमांत. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांत पयलीं म्हणजे ह्या सगळो कार्यक्रम घडोवन हाडपा खातीर फाटल्यान तुम्ही आउटरीच एक्टिविटी केली किंवा लोकां बरोबर खुबशे डिस्कशन्स केले हे सगळे विशय कशे मांडले? तर येदो व्हडलो कार्यक्रम जाता गोंयांत पूण आयुर्वेद हो खंयच्या तरी एका विशिष्ट लोकां पर्यंत मर्यादीत उरपाक जायना. कित्याक ह्या वर्साची आमची थीम कितें आसा? हर दिन हर घर आयुर्वेद. म्हणजे जावं तो श्रीमंत, जावं तो गरीब, जावं तो अतिशिक्षीत, जावं तो सगळ्यांत कमी शिक्षीत, जावं तो अशिक्षीत, ह्या सगळ्या मनशां पर्यंत आयुर्वेद पावपाक जाय. प्रत्येक घरा घरान पावपाक जाय. म्हणून पेडणे ते काणकोण आनी ते सांगे पर्यंत म्हणजे गोव्या सांग्या गांवांतलो सगळ्यांत शेवटच्या गांवांत सुद्दां वचून आमी ते आउटरीच एक्टिविटी घेतली. 129 टोटल आउटरीच एक्टिविटी जाल्यो. 15,000 पेक्षा चड पेशंटांनी हांगा ट्रिटमेंट घेतली आनी तेंकां आमी सांगले की आमी कित्याक तुमकां हांगा ट्रिटमेंट दिता. तर सांगपाचो उद्देश म्हणजे कला अकादमीन 8-11 पर्यंत हो वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस म्हणून एक व्हडलो कार्यक्रम जाता तो येवन तुमी पळोवचो हांगा. हे त्यांच्या फाटल्यान सांगपाचो उद्देश. आणि भितर स्पेशालिटी आमची ओपीडी जातली. म्हणजे आयुर्वेदान जे किती वैशिष्ट्य असा ते तुमकां थंय पळोवपाक मेळटले म्हणून मुद्दाम सगळ्यांनी येवचे. कित्याक ही संधी परत इतल्या बेगीन मेळत अशें ना. बरोबर. पण ही संधी जेन्ना तुम्ही आता ऑर्गनायझेशनान सांगले पण हांगा ओपीडी हो जर तुम्ही दवरलेलो असा त्या ओपीडीन कसले कसले पेशंट ट्रीट करता? तर स्पेशालिटी ओपीडी हो कॉन्सेप्ट आम्ही मुद्दाम दवरलो. कित्याक सांगले तसे आयुर्वेद म्हटले की लोकांच्या मनात एक साधारण एक चित्र तयार झाला की आयुर्वेद म्हणजे फक्त मसाज, आयुर्वेद म्हणजे फक्त जे आम्ही बीच लाईनीर पळोवपाक मेळटा तेच कितें, ना जाल्यार सामकोच झाडपालो. तर असे नी, आयुर्वेदान सुद्धा स्पेशालिटी असा. म्हणजे आयुर्वेदान सुद्धा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करून तुमकां एक गायनेकॉलॉजिस्ट जावप तुम्ही शकता, तुम्ही एक उत्तम सर्जन जावपाक शकता, आय आणि ENT जे आम्ही म्हणता शालाक्य ते तुम्ही जावपाक शकता, काय चिकित्सा म्हणून वेगळा विषय असा. तर अशा वेगवेगळ्या पदार्थांत तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करून स्पेशालिटी सुद्धा करपाक शकता. आयुर्वेदान सुद्धा स्पेशालिटी असा आणि हो म्हाका दिसता संदेश लोकांपर्यंत पावपाक ही आउटरीच ऍक्टिव्हिटी प्लस आमचे स्पेशालिटी कॅम्प भितर मुद्दाम हे झाले. आणि एक बारीक गजाल सांगता की लोकांक दिसता की आयुर्वेदान असे इन्स्टंट काय ना, म्हणजे म्हाका जर आत्ता दुखता आणि ते रोखडेच थांबपाक जाय असे कितें तुमच्या कडेन असा काय? पेन किलर असतात पण त्याचे कालांतरान दुष्परिणाम असा. सो आयुर्वेदान आम्ही मुद्दाम या फाटी इंट्रोड्यूस केले ज्याका आम्ही अग्निकर्म आणि विद्धकर्म चिकित्सा म्हणतात. म्हणजे सोन्याची किंवा चांदीची एक तार असता आणि ते दुखत्या त्या जागेवर धरून त्याका मेणवातीच्या वटेन आम्ही हीट दितात. ती दुखऱ्या जागेवर ती हीट दिल्या उपरांत विदीन एका मिनटान ती मनशाची दुख नाशी जाता हे प्रत्यक्ष लोकांनी अनुभवले. इमिडिएटली त्यांचं पेन किलरपेक्षा फास्ट झाले. तर हे अशा प्रकारचे आमच्याकडे ऑलरेडी अनुभव असतात. तसे आमचे काय जे डॉक्टर असतात ते श्रेष्ठ बाहेर डॉक्टरांकडल्या ही टेक्निक शिकून आले आणि आता ते हांगा प्रॅक्टीस करतात. त्याचा अनुभव आमकां आउटरीच कॅम्पान आणि हांगा पळोवपाक मेळ्ळो. आतापर्यंत कालच्यान जवळजवळ 480 रुग्णांनी याचा आतापर्यंत फायदो घेतिल्लो असा आणि तेच सांगले की लोकां मध्ये मेसेज पावता की आयुर्वेदान सुद्धा स्पेशालिटी असा, आयुर्वेदान सुद्धा व्हरायटी असा जी आम्ही अनुभवपाक जाय. गोवा आणि आयुर्वेदा हे तुम्ही कसे पळता? गोयात आयुर्वेदा हे कितपत प्रॅक्टीस केलो वता, कितले लोक हेजेर डिपेंड असा किंवा हे फुडें कसे वचपाक शकता? तर गोयात आयुर्वेदा खातीर उत्तम वातावरण तयार झाले असा. तुमकां खबर असा की 2014 आयुष मंत्रालय जेन्ना झाले त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले आयुष मंत्री गोयच्या आमचे खासदार झाले. हो एक सगळ्यात व्हडलो नाव हे कोरले वतले आणि आयुर्वेद गोयात सुरूच असा. इतली आयुर्वेदाची ख्याती असा की फोंड्याच्या मध्यभागी जे प्राणाचार्य दादा वैद्य असा त्यांचा पुत्र पोर्तुगीजांनी बसयलो. तर कित्याक त्यांना पोर्तुगीजांनी हे आमची वैजकी जी आशिल्ली ती बंद केली. कोणाक झाडा पाल्याची प्रॅक्टीस करपाक अलाउड नाशिल्ली, कायदेशीर बंदी आशिल्ली. पण त्यांनी असे काय पेशंटचे रिझल्ट त्यांना दाखवले की त्यांना भाग पडले की ह्यांना स्पेशल परमिशन दिवची पडली. त्या लागून गोयचे अस्तित्व आणि थंच्यान असा. आणि जसे की गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय असा,
एकमेव तशेंच आतां स्पेशलिटी जे व्हडलें आयुश हॉस्पिटल येता तशेंच प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरान एक आयुर्वेदीक जो डॉक्टर आसा जो MBBS आनी हेंच्या बरोबर आतां एक होलिस्टीक एप्रोचान काम करता सो ताका लागून ताका सुद्दां दर दिसा सादारण एवरेज 45 पर्यंत पेशंट पर डे ते पळयतात आनी बरी गजाल अशी सुरू जाल्या की आतां ॲलोपथी डॉक्टर सांगता आका तुमकां लिवराचे त्रास आसा आं मागीर तुमी आयुर्वेदीक डॉक्टरा कडेन वचून मेळा तुमकां हे मानेचे दूख आसा तुमी पेन किलर चड घेवं नाका खूब त्रास जाले जाल्यार घे पूण आयुर्वेदीक डॉक्टरांक दाखय आनी जर आमचे कडेन अशे काय इमर्जंसी पेशंट आयले आमी तांकां रिफर करता सो आमी एक होलिस्टीक एप्रोच म्हणजे सगळ्यांनी मिळून तो पेशंट कसो बरो जावपाचो हेजे कडेन यशस्वी रित्या वाटचाल आमची आतां चालू आसा कित्याक आमी खुबशे फावटी पळयता की आयुर्वेदीक सदां सेकेंडरी अशें चिंतलं वता पयलीं ॲलोपॅथीक डॉक्टरा कडेन वता थंय कितें जायना करून करून मागीर चल एक आयुर्वेदीक औषध घेवन पळोवया असो एक मायंडसेट आसा तो मायंडसेट चेंज जाला बरोबर आणि हातून सगळ्या पॅथीचे कॉन्ट्रिब्युशन असा कित्याक आता एक 25 वर्षां आमी जर फाटल्यान गेले जाल्यार म्हाका डॉक्टर आसा समोर पेशंट आसा पूण म्हाका खबर आसा की अमुकूच वखद दिल्या काडो दिल्या उपरांत तो बरो जातलो पूण तो काडो हांगा मेळनाशिल्लो आनी अशे लोक आशिल्ले की आतां हो काडो शिजोवन घेवपाक कटकट करताले आयज टॅक्नोलॉजीच्या मदतीन त्या काड्याच्यो आमी कॅप्सुलान तेजे कन्वर्जन करपाक शक्य जाल्या डिस्पर्सिबल टॅबलेट म्हणजे काड्याची गुळी बनवून ती फक्त उदकान विरघळोवपाची आनी घेवपाची कित्याक आज कोणाक शिजोवपाक टायम ना अशी परिस्थिती आसा तो बदलत्या काळानुसार आयुर्वेद सुद्धा बदललो फार्मास्युटिकल कंपनीच्या मदतीन टॅक्नॉलॉजीच्या मदतीन हे लोकांक सुटसुटीतपणा सुद्धा येवपाक लागलो म्हणून जशे ॲलोपॅथिकाची औषधं अवेलेबल आसा तश्यो आयुर्वेदाची औषधं अवेलेबल सगळीकडे आसा गोंयान बऱ्योचश्यो जे आमचे हे आशिल्ले इंडस्ट्रियलिस्ट त्यांनी फुडें सरून काय एक्सक्लुझिव्ह आयुर्वेदीक फार्मासी सुद्धा सुरू केल्या तशेंच आतां तुमकां खबर आसा की सगळें ऑनलायन आसा ऑनलायन जशें आमी खंयचे ॲमेझॉनाचेर हें करता तशें सुद्दां ही आयुर्वेदीक वखदां आमकां ऑनलायन दारान सुद्दां मेळपाची सुद्दां वेवस्था जाल्ली आसा तशेंच चड पयस सुद्दां वचपाची गरज ना प्रत्येक हांवें सांगलें प्रत्येक प्राथमीक आरोग्य केंद्रान ही सगळीं वखदां आयुर्वेदाची तुमकां पूर्णपणे निःशुल्क सरकारान उपलब्ध केल्ली आसा एकेका डॉक्टरा कडेन म्हाका दिसता कमीत कमी 55 ते 60 प्रकारची वेगवेगळी औषधां प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरान फ्री अवेलेबल आसा म्हणजे गोंयकार म्हणजे गोंयचो मनीस प्रायमरी हेल्थ सेंटरान वचून आयुर्वेदीक डॉक्टराक आपल्या सोयी सुविधा प्रमाणे मेळूंक शकता आनी जाय तसो डिसायड करपाक शकता की ॲलोपॅथी डॉक्टरा कडेन वचप किंवा आयुर्वेदीक डॉक्टरा कडेन वचप बरोबर एकदम बरोबर दुसरी गजाल म्हणजे आयुर्वेदीक आणि आयुर्वेदा आणि आमचे यूथ जे गोयचे आहात सध्या सो त्या युथांक अट्रॅक्ट करपा खातीर किंवा त्यांना जाणीव करपा खातीर कितें असोसिएशन किंवा आयुर्वेदीक डॉक्टर करता किंवा सरकार कितें करता तर युथा खातीर सांगल्या तशें EDC वेगवेगळ्यो स्किम्स आसात कोणाक जर फार्मासी सुरू करपाक जाय जाल्यार ते काय आसा कोणाक जर वनस्पती रोवपाच्यो आसात जाल्यार त्यो खंयच्यो वनस्पती रोवपाच्यो हेजे गायडन्स तुमकां गोवा बायोडायवर्सिटीचे कांय अधिकारी आसा ते तुमकां दिवपाक शकता हांगाच वर्ल्ड आयुर्वेदीक ऑर्गनायझेशन एक बायर सेलर मीट म्हणून जातली म्हणजे खंयच्या कंपनीक समज एक XYZ कंपनी आसा तांकां दर दिसा एक टन तुळस जाय जाल्यार ती कोण उपलब्ध करून दिवपाक शकता मागीर तांच्या भितर एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडींग जावन मागीर अशे प्रकारचे सुद्दां आमी उपक्रम हांगा घडोवन हाडपाक शकता सो ह्या ओवरऑल एक्सपोचो गोंयकारांक कितपत फायदो जातलो असो तुमकां दिसता गोंयकारान म्हटले तशें आयुर्वेदा विशीं एक बरें वातावरण हांगा ऑलरेडी तयार जाल्लें आसा आनी सामान्य मनीस हातून म्हणटा तशें आपल्या भलायकी खातीरूय उतरपाक शकता आनी आयुर्वेदान सांगलें तशें आतां इट इज अ मल्टी बिलियन इंडस्ट्री ह्या आमी जी वनस्पती रोयतात ताका भरपूर डिमांड आसा भायर सो कशा पद्दतीन तो फुडें वचूंक शकता आयुर्वेदाची एखादी तो कंपनी स्थापन करूंक शकता की ना औषधां तयार करपाची कित्याक तुमकां खबर आसा जवळजवळ 60% भाग गोंयचो फॉरेस्टाचे अंडर येता सो तशेंच मेडिसिनल फार्मींग सुद्दां तो करपाक शकता भितर जी वखदां लागतात सो अशा पद्दतीन ताणें इंडस्ट्री जर सुरू केली बिझनस ऑपॉर्च्युनिटी भरपूर आसा ह्या आयुर्वेदीक हितूंतल्यान बिझनस म्हणजे एक यूथ आमी अनएम्प्लॉयमेंटचो विशय म्हणटा आनी यूथ काम ना सगळे गव्हर्मेंट नोकऱ्यो सोदपाक शकता जाल्यार ह्यो एक फिल्ड घेवन मनीस आपलो बिझनसमॅन म्हणून जावपाक सक्सेसफूल बिझनसमॅन जावपाक आनी एक बारीकशी गजाल सांगता जशें ॲलोपथी डॉक्टरांक नर्सीसची गरज आसता तशें प्रत्येक आयुर्वेदीक डॉक्टराक पंचकर्म जें करता आमी म्हणजे कसो मसाज वेवस्थीत करपाचो मसाज म्हणटा हांव ताका अभ्यंग म्हणटा कित्याक पेशंटाक जे आमी डॉक्टर जी ट्रिटमेंट सांगता जशी नर्स डॉक्टर सांगल्या उपरांत इंजेक्शन दिता तिका बरोबर खबर आसता की मसालान दिवपाचें काय शिरेन दिवपाचें सो तशें हे पंचकर्म कशें करपाचें तो काडो कसो तयार करपाचो पेशंटाक कसो दिवपाचो हे करपाचे सुद्दां काय स्पेसिफीक कोर्स आमच्या गोंयांत भारत गोंय सरकारच्या मदतीन सुरू जाल्ले आसा 6 महिन्याचे ताका आमी पंचकर्मा थॅरपिस्ट कोर्स म्हणटा सो जेणे करून तो फाल्यां खंयच्या आयुर्वेदीक डॉक्टराक वा आपलो इंडपेंडंटली
वचून हे सगळे डॉक्टरांक असिस्ट करपाक शकता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान मडगावच्या हो कोर्स सुरू आसा चड माहिती खातीर तुम्ही संपर्क साधपाक शकता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाच्या हातून सो अशा प्रकारचे गोय सरकारच्या हातून आणि साई नर्सिंग होमान सुद्धा याच्या बरोबर टायअप केले असा सो असे कोर्स गोवा गव्हर्नमेंट त्यांना हेल्प करता आणि सांगपाक सुद्धा अजाब दिसतली हे थेरपिस्टांक सुद्धा एक सर्वसाधारण ग्रॅज्युएटांक जितलो पगार जाता त्याच्या पेक्षा चढ मिळकत भितरल्यान मेळपाक शकता खूपशी माहिती आमच्या व्हिवर्सांक तुम्ही दिलेली असा बिफोर आय वाइंड अप हांगा गोयकारांक आणि गोयच्या लोकांक किती सांगू शकता किती मेसेज असतील आयुर्वेदाचो येदो व्हडलो महाकुंभ हांगा जाल्लो आसा प्रत्येकान येवन हांगा महाकुंभान आरोग्याचें स्नान घेवचें तशेंच आयुर्वेद आपले अंगी जितलो तुमी रुजोवंक शकता तो रुजोवपाचो जे आमी जाणट्या नेणट्यांनी आमकां सांगिल्लें ते आमी आतां जर परत फॉलो केले जाल्यार म्हाका दिसता गोंयांत जे वाडती डायबिटीज थायरॉयड फॅटी लिवर ही समस्या आसा ती जर कमी दिसपाक लागली आमकां स्टॅटिस्टीक जाल्यार खरें आमी भितरले यश म्हणपाक शक्य जातले डॉक्टर थँक्यू वेरी मच तुम्ही वेळ दिलो आणि म्हाका दिसता खूप इन्फॉर्मेटिव्ह गजाली गोंयकारांक दिल्या त्याच्या खातीर देव बरें करता धन्यवाद हे आशिल्ले डॉक्टर आदित्य बर्वे आणि जसे त्यांच्यानी तुमकां सांगले त्या प्रमाणे म्हाका दिसता डे टू डे म्हाका दिसता सगळ्यांनी आयुर्वेदाच्यो गजाली घेत आणि त्याच्या मार्गे लागत जाल्यार खुबश्यो गजाली ओवरनायट खंयचीच गजाल जायना म्हाका दिसता ती प्रॅक्टीस करप सामकी गरजेची आसा आणि आमी डेली रुटीन जे आमी आहार खाता कितें जेवता तेजेर सगळ्यांनी काळजी घेवप भरपूर गरजेचे आसा खूब व्हडलो इव्हेंट हांगा जाल्लो आसा म्हाका दिसता गोंयकारांनी भरपूर हेजो लाभ घेतलाच आसतलो पण ना जाल्यार सुद्धा आतां सुद्धा जसे त्यांच्यानी सांगले की एव्हरी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचेर आयुर्वेदीक डॉक्टर आसा थंय म्हाका दिसता दे वील डेफिनेटली टॅल यू वॉट इज निडेड आणि थंय तुम्ही वचून त्याची अधिक माहिती घेवपाक शकता इवन बिझनसाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूतल्यान म्हणा किंवा कोर्सीस जे त्यांच्यानी सांगले हे ह्यूज रिक्वायरमेंट म्हाका दिसता सगळीकडे आसा जेणेकरून लोकांनी हेजेर लक्ष घालप भरपूर गरजेचे आसा असेच कार्यक्रम घेऊन आम्ही परत तुमच्या फुडार येतले तुम्ही पळयता तुमचा आवडतो चॅनल प्राईम. Thank you.